खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहोत, कारण त्याचं कारण सुद्धा तसं आहे, कामामधून वेळ नसल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता काही येत नाही आहे. आणि आता कसं झालं माहिती आहे का, पंढरपूरला जाण्यासाठी आहे ना सुट्टी पण मिळाली, आणि म्हणून तर आपल्याला व्हिडिओ करता आला आहे. आम्ही आज संध्याकाळी इकडून मुंबईवरून पंढरपूरला जाणार आहोत, रात्री 9 वाजता आम्ही इथून निघणार आहोत. गावावरून मंडळी तर कालच निघाले, ते पंढरपूरला पोहोचलेसुद्धा. आणि आम्ही ना दरवर्षी गावावरूनच पंढरपूरला जातो, पण ह्या वर्षी कसं झालं माहिती आहे का, गेल्या वर्षी काय जाता आलं नाही, कारण गेल्या वर्षी कोरोना भरपूर होता, त्यामुळे कुठेच जाता आलं नाही. ह्यावर्षी सुद्धा तसंच आहे, कोरोनाचे बोलत ना, तर कोरोनाचे खूप काही परिणाम झालेत आणि त्याच्यामुळे त्याचे नियम पण तसे दिले, त्यामुळे आम्ही यंदा आहे ना 2 दिवसासाठीच जाणार आहोत पंढरपूरला. आज रात्री निघालो, उद्या थांबणार आणि परवा लगेच तिकडून आम्ही गावाला जाणार आहोत. मग गावावरून तुळशी लग्न करून मग मुंबईला निघणार आहोत. मग या दरम्यान जे जे तुम्हाला दाखवता येईल ना मला, ते तुम्हाला मी या व्हिडिओमधून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण खूप दिवसांनी आपण आज हा व्हिडिओ बनवला आहोत, कारण वेळ नसल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे ना, कारण मी कुठे बाहेर गेलो तर तुम्हाला माहितीच आहे, मी ड्रायव्हिंगच करत असतो, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करताच येत नाहीत. मग जेवढे जेवढे मला प्रवासा दरम्यान तुम्हाला दाखवता येईल ना, तर तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या व्हिडिओमधून. आणि पंढरपूरला गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला खूप काही मी दाखवेन, कारण पंढरपूरला ना जेव्हा आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ ना, तेव्हा लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर ना तिथे कसं माहिती आहे का, मोबाईल आत्मे न्यायला परवानगी नाही आहे, त्यामुळे मोबाईल काय आम्ही घेऊन जात नाहीत, मोबाईल आम्ही घरीच ठेवतो किंवा रूमवरतीच ठेवतो, त्यामुळे आम्ही तिथे मोबाईल घेऊन जात नाहीत. पण जे जे शक्य होईल, जे जे तुम्हाला मी दाखवता मला येईल, ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन त्या व्हिडिओमधून. आणि तुमची सर्वांची पहिली तर मी खरंच माफी मागतो, मनापासून माफी मागतो, कारण खूप दिवस झाले मी काय कोणता व्हिडिओ बनवलाच नव्हता, आणि आज तो व्हिडिओ बनवायला मला चान्स भेटला आणि तो मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि मंडळी, तुमची ना अशीच साथ मला मिळू दे आणि तुमचा असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहू देत. जेवढं होईल तेवढं मला सबस्क्राईब करा. मी पण तुम्हाला नक्कीच सांगतो की जेवढे होईल तेवढी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे मंडळी, आपण रात्री 9 वाजता इथून निघू. त्या दरम्यान तुम्हाला जे जे पुढे प्रवास दरम्यान जे जे जिथे जिथे मी थांबेन तिथे तिथे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ करेन काही, आणि नक्कीच तुम्हाला तिथे दाखवण्याचा प्रयत्न करेन. नवीन नवीन काय नाही काय असेल ते तुम्हाला दाखवेन. ठीक आहे मंडळी, आता आपण इथे थांबतो आहे, रात्री 9 वाजता निघू, त्यानंतर तुम्हाला मी तो पुढचा व्हिडिओ नक्कीच दाखवेन. काय बनवलं माऊली, आता 9 वाजलेत आणि आम्ही मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 वाजता आम्ही सर्व आता पंढरपूरला निघालो आहे. गाडी आम्ही तिथे उभी केली, बॅगा वगैरे गाडीमध्ये सर्व भरलेत, आणि थोडं जाण्याच्या पूर्वी जरा नारळ वगैरे फोडून आम्ही जरा पूजा करून निघणार आहोत पंढरपूरला. गाडीजवळ सर्वजण उभे आहेत. मी आणि सागरदार नारळ आणायला गेलो होतो. आता आमची जर्नी 9 वाजता स्टार्ट होईल. नारळ दाखवते तुम्हाला, जर्नी 9 वाजता स्टार्ट होईल, त्यानंतर मग आम्ही जिथे इथे थांबू तिथे तुम्हाला व्हिडिओ करू थोडाफार. बाय गाईज, पंढरपूरला भेटू, बिग फॅन. चला तर मग आपली गाडी रेडी आहे आणि आपल्यासमोर आपली माणसंसुद्धा उभी आहेत तिथे. बाय बाय, आम्ही चाललो पंढरपूरला. बाय बाय बाय. समोर बघताय गाडी रेडी आहे, एक ह्या बाजूला इथे एक आहे आणि एक इथे आहे. हा शुभम, गाडी रेडी झाली, त्याला गाडीमध्ये बॅग बिग भरून रेडी. बाय बाय राजा, बाय. रुपये येतोय, एक ही गाडी झाली तयार. आता आमची ही दुसरी गाडी आम्ही निघणार होतो त्याच्यातून. सगळेजण तयार आहेत बॅगा बॅगा भरून. आता जिथे तिथे आम्ही थांबू ना, तिथे तिथे तुम्हाला ब्लॉग करून पुढचा व्हिडिओ करून दाखवेनच मी तुम्हाला. चला तर मग जर्नी आमची आता सुरू करतो आम्ही.
मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, आणि त्याच्या पाठीमागे आहे ना विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. ते आता क्लिअर काही दिसत नाही रात्रीची वेळ असल्यामुळे, तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवेनच. आता थोडा आराम करणार आहे कारण आत्ताच जस्ट पोचलो आहे आम्ही पंढरपूरला. रात्री 10 वाजता निघालो होतो अंधेरीमधून, आणि आत्ता जवळजवळ 5:30 वाजले, आणि 5:30 वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो आहे. मी सागर, शुभम आणि त्याची आई वगैरे आम्ही आत्ता आलो आहे, आणि बाकीची माणसं अजून आली नाहीत, ते अजून खूप लांब आहेत, त्यांनी यायला कमीत कमी 2 तास लागणार आहेत. तोपर्यंत आम्ही ठरवलं की जाऊन तोपर्यंत रूममध्ये आराम करायचा, आणि आराम करून झाल्यानंतर आहे ना सकाळी चंद्रभागेवरती जाऊन आंघोळ करून त्यानंतर दर्शनाला जायचं. त्यावेळी तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे करून दाखवेनच. त्यामुळे आत्ता मित्रांनो आराम करतो, आणि थोड्या वेळ फ्रेश वगैरे झालो ना तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच दाखवेन. तोपर्यंत रामकृष्ण हरी.